आज संसदेमध्ये मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवली जावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अवकाळीनं दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर चर्चा मागत होतो। आणि ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं। माझी एकच प्रतिक्रिया की आतापर्यंत आणीबाणी विषय ऐकलं होतं, आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी, कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं इतकं मोठं संकट हे या निर्यात बंदीमुळे त्यांच्यावर आलेलं असताना यावर कोणतीही चर्चा न करता सरकारनं उलट निलंबनाची कारवाई केली, याबद्दल सरकारचा हा खरोखर करावा तितका निषेध थोडा आहे। या सरकारला केवळ मन की बात करायची, यांना जन की बात ऐकायची नाही हे दुर्दैव आहे। आणि आता हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल अशी चिन्ह ही समोर दिसत आहेत। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।